नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या भारतातील एकूण हवामान प्रणाली संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की अफगाणिस्तान पाकिस्तानच्या दिशेने एक डब्ल्यू डी हा अतिशय खालच्या बाजूने येण्याची शक्यता आहे तर त्याचा परिणाम मध्य भारतावर होईल त्या दृष्टीने आता आपण या डब्ल्यू डीकडे लक्ष देणं आवश्यक आहे शिवाय अरबी समुद्रातून देखील थोडे ढग हे उत्तरेच्या दिशेने सरकताना दिसत आहेत त्यामुळे या सर्व बाबींवर आपल्याला आता बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे की अरबी समुद्रातून थोडे ढग हे उत्तरेला सरकताना दिसत आहेत परंतु हे हलके स्वरूपाचे ढग आहेत यातून पावसाची कुठलीही परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही सध्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या सर्व विभागामध्ये हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे परंतु ही अतिउंचीवरची ढगाळ परिस्थिती आहे आणि याचा तसा हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही आठ तारखेला भारतामध्ये विशेष कुठेही पावसाची परिस्थिती नाही नऊ तारखेला मात्र डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात दहा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव अकरा तारखेलाही राहील बारा तारखेला हा प्रभाव कमी होईल तेरा तारखेलाही विशेष प्रभाव असणार नाही चौदा तारखेलाही उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव फारसा असणार नाही तेरा तारखेलाही किंवा पंधरा तारखेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी असणार आहे नवीन डब्ल्यू डी सोळा तारखेला पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे मात्र हा अतिउत्तरेकडून जाताना दिसतो आहे त्यामुळे याचा फारसा प्रभाव आपल्याला जाणवणार नाही म्हणजे सतरा तारखेपर्यंत डब्ल्यू टीचा प्रभाव अधूनमधून उत्तर भारतात जाणवण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची थंडी बऱ्याच ठिकाणी जाणवते तरुण जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागात थंडीचं प्रमाण अधिक आहे हे थंडीचं प्रमाण नऊ तारखेला वाढण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता दिसते आहे दहा तारखेलाही विदर्भात थंडी, थंडी, थंडी असणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे सुद्धा थंडी असणार आहे तो अकरा तारखेलाही थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा अनुभव येईल मात्र बारा तारखेपासून पुन्हा उत्तरेकडून थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे पण कालही सांगितलं की तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे ते चौदा तारखेलाही असणार आहे पंधरा तारखेपासून थं। मात्र पुन्हा थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो सोळा तारखेला थंडीचं प्रमाण खूप कमी असेल थंडी महाराष्ट्रातून कमी होईल म्हणजे सोळा सतरा तारखेला महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव कमजोर होताना दिसतो आहे दहा तारखेला एका डब्ल्यू डीचा प्रभाव मध्य भारतावर तयार होतो आहे आणि त्यामुळे जोरदार वारे हे या डब्ल्यू डीमध्ये असणार आहेत ई सी एम डब्ल्यू एफ या मॉडेलमध्ये आपण बघतो की अकरा तारखेला वाऱ्यांची दिशा थोडी उत्तरेकडून निर्माण होणार आहे बारा तारखेलाही या वाऱ्यांचा प्रभाव थोडा उत्तर भारतामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून जाणवणार आहे आणि त्यामुळे यातून पावसाची निर्माण होणार नाही परंतु थंडीचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे आपण बारा आणि तेरा तारखेला थंडीचं प्रमाण तपासणार आहोत आपण बघतो साधारण अठरा ते सतरा आपण बघतो सरासरी सोळा अंशापासून तर अठरा एकोणीस अंशापर्यंत सकाळी थंडी, थंडी असणार आहे बारा तारखेला तेच आपण बघतो की एकोणतीस किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये आपल्याला बारा तारखेला जाणवणार आहे आणि साधारण तीस एकतीस अंश सेल्शियस दुपारचं तापमान राहणार आहे हीच बाब आपण जर सोळा तारखेला बघितली तर सोळा तारखेला देखील पंधरा ते सतरा अठरा अंशापर्यंत तापमान सकाळी पहाटे पाच वाजता राहील हेच तापमान दुपारी आपल्याला साधारण पंचवीस अंशापासून तर अठ्ठावीस अंश सेल्शियसपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे म्हणजे दुपारचं तापमान हे कमी होणार आहे सोळा तारखेला दुपारी एकतीस ते तेहतीस अंशापर्यंत तापमान वाढतं आहे म्हणजे आपल्याला साधारण पंधरा तारखेच्या तुलनेत सोळा तारखेला दुपारचं तापमान वाढताना दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला उद्या जाणवण्याची शक्यता आहे परंतु ती फारशी प्रभावी किंवा पावसास अनुकूल असणार नाही त्यामुळे एक आठ तारखेला आपल्याला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात जाणू शकते नऊ तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे कारण थोड्या बाष्पयुक्त ढगांच्या हालचाली अरबी समुद्रात होत आहेत आणि त्याचा थोडा परिणाम या ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे अधूनमधून थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होणं हे स्वाभाविक आहे मात्र आपण बघितलेल्या अकरा बारा तारखेला उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती वाढेल का पाऊस येईल का तर असं काही होणार नाही ढगाळ परिस्थिती वाढणार नाही आहे आणि फारसा पावसाचंही वातावरण तयार होणार नाही केवळ गारवा हवामानात आपल्याला जाणवणार आहे आज चौदा पंधरा तारखेला थोडा गारवा असेल सोळा तारखेपासून पुन्हा एकदा दुपारचं तापमान वाढायला सुरुवात होईल सोळा तारखेनंतर पुन्हा एकदा चिंच समुद्रातून जोरदार वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यात सरकणार आहेत आणि याचा काही परिणाम हवामानावर होईल का किंवा यातून एखादा कमी दाब वादळ तयार होईल का यावर मात्र बारकाने लक्ष द्यावं लागणार आहे कारण या का वाऱ्यांचा वेग हा अतिशय जोरदार असल्यामुळे म्हणजे आपण बघतो आहोत की जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे अरबी समुद्रात सरकणार आहेत आता या वाऱ्यांचा काही परिणाम होतो का हे आपल्याला बघावं लागेल एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा